हे मोदींना सुद्धा मान्य करावं लागलेलं आहे. मोदी के आदमी पण चेहरा बाळासाहेबांचा का? हिम्मत असेल तर मोदींच्या नावाने मागून दाखवा. होऊ द्या, आमची तयारी. आज जे नाटक आहे ना, आमने सामने, येऊन द्या. आमने सामने आमची तयारी आहे. तुम्ही मोदींचा फोटो लावून या, आम्ही आमच्या वडिलांचा आणि आमच्या नेत्याचा फोटो, बाळासाहेबांचा फोटो घेऊन पुढे येतो. बघा महाराष्ट्र कोणाच्या बाजून जातो. ती हिम्मत नाहीये. निवडणुकीला सामोरं जायचं नाहीये. माझ्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार, काही होईल ना, हे बसलंच नाही इकडे, ते ठरवतील. तुम्ही कोण आहात? जे शिवसेना प्रमुख सांगायचे तेच मी सांगतोय की जोपर्यंत तुम्ही सोबत आहात तोपर्यंत शिवसेना प्रमुख म्हणायचे मी शिवसेना प्रमुख आहे आणि तेच माझं मत आहे. जोपर्यंत तुम्ही आणि तुमच्यासारखे लाखो करोडो शिवसैनिक माझ्यासोबत आहेत तोपर्यंतच मी पक्षप्रमुख आहे. ज्या दिवशी तुम्ही सांगाल त्या दिवशी मी खाली उतरेन. दोन तीन दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान मुंबईत येऊन गेले. सगळ्या आपण जी करत होतो कामं त्याचंच भूमिपूजन केलं. दुसरं काय, ती मेट्रो असेल किंवा कोस्टल रोडचं तर सुरूच झालेलं आहे, पण ते एसटीपी असेल का? पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्रीने ते कामं सुरू झालेली? गेले तीन वर्ष आपण करत होतो कामं, त्याची पायाभरणी आपण केली म्हणून आणि म्हणून तुम्ही भूमिपूजन करू शकलेला आहात. पण ही जी कामं आहेत त्याच्यात एसटीपीचं एक काम आहे, ज्याच्यावरती या आताच्या उपमुख्यमंत्र्यांनी आरोप केले होते, भ्रष्टाचार झाला. मी त्यांना उत्तर दिलं होतं विधानसभेत मुख्यमंत्री असताना. अहो म्हटलं, हे टेंडर अजून सर्वोच्च न्यायालयात ओपन व्हायचं, सर्वोच्च न्यायालयात हे ठरणार आहे, त्यांच्या समोर हे होणार आहे, याच्यात भ्रष्टाचार कसा होणार? तरी देखील जर त्यांच्या मानाने किंवा त्यांच्या मनाने भ्रष्टाचार झाला असेल तर त्या भ्रष्टाचाराला राजमान्यता मोदींनी दिली असं आम्ही मानायचं का? कारण त्यांनीच भूमिपूजन केलेलं आहे. बरं, हे सगळं थोतांडे ठीक आहे. एक डाव सगळ्या मुंबईकरांनी लक्षात घ्यायला पाहिजे. मोदी आल्यानंतर मोदी जे बोलले ते फार भयानक आहे. बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे. हे तुम्हाला कळतं, आम्हाला नाही कळत. मी भक्त अंध असेल समजू शकतो, पण गुरुसुद्धा अंध. गुरुसुद्धा अंध. काय 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 त्या एफडी म्हणजे नेमकं काय आहे? मुंबई महानगरपालिकेच्या एफडीमध्ये नेमकं काय आहे?